आयुष्यात पैशाचं वांदण पाहता त्यांना दिलाच पाहिजे. आक्रोश पदयात्रा सुरुवात झालेली आहे. 17 तारखेला सकाळी दत्त कारखान्याच्या चेअरमनना हे निवेदन दिलं. त्यानंतर गुरुदत्त जवार त्याचबरोबर शाहू अमितवाडा संताजी बोरपडे बिद्री भोगावती आणि आज आम्ही आता कुंभिकासरला आलेलो आहे आणि उद्या दत्त जालन्यावर आहे. आणि अशाच पद्धतीनं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन देऊन 22 दिवसानंतर जवळपास 522 किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर 7 नोव्हेंबरला या पदयात्रेची सांगता म्हणजे 22वी ऊस परिषद आहे. आता ही आक्रोश पदयात्रा काढण्याचं कारण गेल्या वर्षी साखर कारखान्याला आम्ही जो ऊस पुरवलेला आहे त्या ऊसापासून तयार झालेल्या साखरेला मार्च नंतर अतिशय चांगला भाव मिळालेला आहे. आणि मार्च महिन्यामध्ये सगळ्या साखर कारखान्यांचं जर का अहवाल बघितलं तर केवळ 35 ते 40% साखर विकलेली होती. 65 ते 70% साखर शिल्लक होती. जवळपास 70% साखरेला चढा भाव मिळालेला आहे. आणि हा जो वाढीव भाव मिळालेला आहे तो वाढीव भाव दराच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. जसा दूध संस्था वर्षाच्या शेवटी दर फरक देतात त्याच पद्धतीनं या सगळ्या साखर कारखान्यांचे जर का 31 मार्चचं बॅलन्स शीट बघितलं तर त्या बॅलन्स शीट मध्ये साखरेचं जे मूल्यांकन केलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक दरानं साखर विकली गेलेली आहे. आणि जी साखर शिल्लक आहे तिला अजून भाव मिळणार आहे कारण जागतिक बाजारातले भाव वाढत चाललेले आहेत. सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नाहीतर आज निर्यातीवर बंदी नसती तर आपल्या कारखान्यांची साखर सुद्धा 5,000 रुपये क्विंटलनं विकली गेली असती. खर तर साखर कारखान्यांनी त्याबाबत केंद्राकडे आवाज उठवायला पाहिजे होता, जा विचारायला पाहिजे होता. कारण केंद्र सरकार जर रासायनिक खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवणार नसेल तर केंद्र सरकारला साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. एका वर्षामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च 22% वाढलेला आहे, रासायनिक खतं 22% वाढलेली आहेत. ते दर नियंत्रित करायला सरकार तयार नाही. GST चा बोजा अतिरिक्त शेतकऱ्यावर पडलेला आहे. उत्पादन खर्च सातत्यानं वाढलेला आहे. मी 5 वर्षाचा लेखाजोखा काढला शेतकऱ्याचा. सर्वसाधारणपणे 50 टन सरासरी ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा 5 वर्षापूर्वीचा 1 टनाचा उत्पादन खर्च 1,929 रुपये होता. तो आता 2,632 रुपये म्हणजे टनाला 703 रुपये उत्पादन खर्च वाढलेला आहे. मग त्या पटीमध्ये ऊसाचा दर किती वाढला? 5 वर्षापूर्वी आम्ही 2800 घेतला आणि आता आम्ही 31 रुपये घेतोय. म्हणजे आम्ही 400 रुपये तोट्यात आहे, लक्षात घ्या. आणि हे तोट्यात असायचं कारण किती काय गेल्या 4-5 वर्षामध्ये
साखर पडून होती, साखरेला दर नव्हते, व्याजाचा बोजा कारखान्यावर होता, पण आता साखरी फारशी शिल्लक नाही, साखरेला दर आहे। आता आम्ही केवळ एफआरपीवर समाधानी होणार नाही, तर एफआरपीपेक्षा जास्त पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत। भोजन तुम्ही केलंय, भोजन मधून पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत, आणि वाढीव साखरेच्या दराचे पैसे मिळाले पाहिजेत। तुमच्याच अहवालामध्ये तुम्ही जे काही साखरेचं मूल्यांकन दाखवलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीनं जी साखर विकले त्याचं दराच्या रूपामध्ये आम्हाला फायदा मिळाला पाहिजे। आणि म्हणून आमची 400 रुपयाची मागणी आहे। खरं तर आम्ही सरकारला हिशेब करा म्हणून मागं लागलेला होतो, परंतु मला एक गंमत वाटते, ठीक आहे, प्रत्येक कारखान्याला कारखान्यावर जाण्यापूर्वी कारखान्याचा अहवाल तपासतो, शिल्लक साखरेचं मूल्यांकन प्रत्येकानं मन मानेल तसं केलेलं आहे। कुणी 3200 रुपयाने केलेलं आहे, कुणी 3400 रुपयाने केलेलं आहे, साखरेच्या विक्रीच्या दरातही तफावत दिसते। मग असा जर का बेशिस्तपणा साखर उद्योगामध्ये असेल तर आता आम्ही हा बेशिस्तपणा सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांना मी सांगितलेलं होतं या कारखान्यांच्याकडून हिशेब घ्या, 8 महिने मी त्यांच्याकडनं हेलपाटे घातले, परंतु त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही। राज्य सरकारला तो अधिकार आहे, कारण एफआरपी दिल्यानंतर रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार वरचे पैसे किती द्यायचे, त्याचा एकूण वाटप कसं करायचं हे ठरवायचा अधिकार राज्य सरकारला आहे। राज्य सरकारनं तो अधिकार वापरला नाही, म्हणून आम्ही हिशेब केला आणि आम्ही मागणी केली, सर्वसाधारण साधारणपणे 400 रुपयाची मागणी केली, काही चुकीची नाही। कारण माळेगाव कारखान्यानं एफआरपी पेक्षा 562 रुपये जास्त दिलेले आहेत, सोमेश्वर कारखान्यानं एफआरपी पेक्षा 492 रुपये जास्त मागितलेले दिलेले आहेत। आम्ही तर केवळ 400 रुपये मागतोय, म्हणजे आमची मागणी अवास्तवना लक्षात ठेवा। आणि त्यामुळं सरकारनं जर का या अतिरिक्त नफ्याची वाटणी केली असती तर कदाचित आम्ही मान्यता दिली असती, परंतु सरकार जाणीवपूर्वक जे पैसे बुडवणार आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी म्हणून साखर कारखान्यांच्याकडून हिशेब घेतला नाही। आणि म्हणून जर का आमचे पैसे बुडणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही। जोपर्यंत गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा आम्हाला हिशेब मिळत नाही तोपर्यंत एक टन सुद्धा साखर आम्ही बाहेर सोडणार नाही, कारखान्याच्या बाहेर सोडणार नाही। आणि सीझन सुरूनंतर एक कांड सुद्धा ऊस आम्ही कारखान्याला पुरवणार नाही। तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही, केवळ 90 दिवस कारखाने चालतील एवढाच ऊस आहे। त्यामुळं या वर्षी जरा नाक दाबूया, तोंड आपोआप उघडतंय। खर तर केंद्र सरकारकडे जाऊन विचारायला पाहिजे होता, इथेनॉलच्या किमती का वाढवत नाही, विजेचा खरेदीचा दर का वाढवत नाही, साखरेच्या निर्यातीमध्ये का उठवत नाही, ते काम राज्य साखर संघाचं आहे, पण ते काहीच करत नसतील तर आम्ही पैसे कमी घेऊन गप्प बसणार नाही। आता कारखान्यांनी जाऊन सांगितलं पाहिजे, शेतकरी ऐकायला तयार नाहीत, आमचा काहीतरी मार काढा, नाहीतर जोपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी उठत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला एकही कारखाना आम्ही चालू करणार नाही, असं केंद्राला सगळ्या कारखान्यांनी म्हणून सांगायला पाहिजे। आज जागतिक बाजारातले साखरेचे भाव हे जवळपास 6,500 रुपये क्विंटलच्या वर आहेत, आणि मग तो भाव आपल्याला काय मिळू नये। आणि म्हणून सगळ्या कारखान्यांनी मिळून जर काही केंद्राला सांगितलं तर केंद्राला याचा विचार करावा लागेल, पण साखर कारखानदार एका सुरात बोलत नाहीत। माझं चेअरमन साहेबांना विनंती आहे, ज्यांना ईडीची भीती आहे ते कदाचित बोलत नसतील, तुम्हाला काही भीती नसावी असं मला वाटतं, त्यामुळे तुम्ही तरी आवाज उठवा। पण आमचे पैसे द्या आणि मग आवाज उठवा। संपूर्ण शेतकरी आम्ही तुमच्या मागे उभा करतो एवढंच सांगतो, आणि आमचा हिशेब होईपर्यंत कारखाना चालू करू नये अशी विनंती करणारं निवेदन मी त्यांना देतो। मोबाईल जरा खाली घ्या, मोबाईल खाली घ्या, पत्रकार आहेत मग।